जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण निपटीचे विकली प्रेडिक्शन करणार आहोत म्हणजे विकली फ्रेम मध्ये निफ्टीचा ट्रेंड कोणता चालू आहे कोणते महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील त्यामुळे तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मी आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो विकेंडला मी काही लर्निंगचे व्हिडिओ पण अपलोड करत असतो तसेच गुंतवणुकीबद्दल पण काही व्हिडिओ अपलोड करत असतो तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत चला जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतात त्यांना नक्की त्या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे आणि त्यातून जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे चला तर मग आपण जाऊया आता निफ्टी फिफ्टीच्या चार्टवरती तर वीकली टाईम फ्रेममध्ये पण आपण जर बघितलं तर निफ्टी कंटिन्यू खाली येते मागील तीन पासून जर आपण बघितलं निपटीची क्लोजिंग ही खालच्या साईडला येते म्हणजे विकली कॅन्डलचा आपण जर क्लोज बघितला तर तो डाऊन साईडला जातोय निफ्टी कंटिन्युअस या ठिकाणी लोअर लोजचं फॉर्मेशन तयार करत आहे आणि मी महत्त्वाच्या काही लेवल तुम्हाला मागच्या वीकमध्ये पण सांगितलेल्या होत्या की निफ्टीने जर त्या लेवलला ब्रेक केलं तरच निफ्टीमध्ये एक चांगली रिकव्हरी येऊ शकते त्यामध्ये पहिली लेवल जी होती ती म्हणजे सतरा हजार दोनशेची होती निपटी जेव्हा या लेवलला ब्रेक करणार तेव्हाच निफ्टीमध्ये रिकव्हरी येणार असं पण मी तुम्हाला म्हटलेलो होतो आणि निफ्टी आता एकदम सपोर्ट लेवलला आहे तुम्ही जर चार्टचं बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागे पण याच लेवलवरती निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता ही ती लेवल होती म्हणजे सोळा हजार सातशे पन्नास ची लेवल आपण त्याला म्हणू शकतो जेव्हा निफ्टीने पंधरा हजार दोनशेवरून एक रॅली दिलेली होती तुम्हाला लक्षात येईल याच ठिकाणी निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता म्हणजे एक चांगली रॅली दिली एक पुलबॅक दिला जागे या जागेवरती सपोर्ट घेतलेला होता आणि निफ्टी कंटिन्युअस या ठिकाणी अपसाईडला गेलेली होती म्हणजे ही लेवल जी आहे सोळा हजार सातशे पन्नास ची ही या ठिकाणी बनलेली होती सपोर्ट तर आता हीच लेवल या ठिकाणी सपोर्टचं काम करू शकते या वीक मध्ये जर आपण बघितलं निपटीने आपला लो बनवलेला होता सोळा हजार आठशे अठ्ठावीसचा आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे आता तो आहे सोळा हजार सातशे पन्नासचा हा पहिला होता रेजिस्टन्स पण प्राईजने जेव्हा ब्रेकआउट दिला हीच लेव्हल आपल्यासाठी नंतर बनत असते सपोर्ट ही पहिली होती रेजिस्टन्स तर आता ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम या ठिकाणी करू शकते म्हणजे आपण या ठिकाणी एक अनुमान लावू शकतो की प्राईजचा रिव्हर्सल या ठिकाणी होऊ शकतो प्राईजचा कोणताही रिव्हर्सल नाहीये जेव्हा आपण प्राईज साइडवेज होते त्या ठिकाणी प्रीवियस हायला ब्रेक करत नाही आता या ठिकाणी बघा विकली टाइम मध्ये प्राईज ही साईडवेच झालेली होती पण प्राईजने आपला रेजिस्टन्स ब्रेक केलेला हो नव्हता आपला सपोर्ट ब्रेक केलेला नव्हता हो सपोर्ट ब्रेक केला प्राईजचा रिव्हर्सल झाला प्राईज पुन्हा ह्या ट्रेनमध्ये आलेली होती पण पुन्हा सेलर ॲक्टिवेट झाले पुन्हा प्राईज खाली आली ट्रेनचं कंटिन्युएशन या ठिकाणी झालेलं होतं मग या ठिकाणी ट्रेंड हा केव्हा चेंज होऊ शकतो तुम्ही जर या ठिकाणी अशी ट्रेनलाईन ड्रॉ केली आपण एक लाईन या ठिकाणी ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूया तर जेव्हा निपटी या ट्रेनलाईनला ब्रेक करेल तेव्हाच ट्रेंड हा चेंज होऊ शकतो जे फॉर्मेशन व्हायचं लव्हर राहायचं ते या ठिकाणी बनणं बंद होणार या ठिकाणी मग हायरलोज बनत जाणार या ठिकाणावरून मग निपटीचा ट्रेंड हा चेंज होऊ शकतो पण ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला अजून निपटी ही अपसाईडलाच आहे जेव्हा ह्या ला निफ्टी ब्रेक करेल डाऊन साईडला हा बनलेला आहे हायर मी चार्टला पुन्हा व्यवस्थित ड्रॉ करतो तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी ओवरऑल ट्रेन जर आपण बघितला पहिले पण निफ्टी या ठिकाणी काय होती डाऊन मध्ये होती हा ट्रेन जो चालू होता निफ्टीचा तो डाऊन ट्रेन चालू होता या ठिकाणी प्राइस लोअर लोजचं फॉर्मेशन तयार करत होती या ठिकाणी लोअर राईज बनवत होती या ठिकाणी जो चालू होता ट्रेन डाऊन ट्रेन चालू होता पण प्राईजने काय केलं या ठिकाणी लो बनवला अपसाईडला गेली आणि ह्या लोअर हाईजला या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं जो लोअर राईज या ठिकाणी बनलेला होता त्याला निफ्टीने ब्रेक केलेलं होतं निफ्टीचा ट्रेंड हा चेंज झालेला होता निफ्टी अपसाईडला गेलेली होती म्हणजे या ठिकाणी हायर लोजचं फॉर्मेशन तयार झालेलं होतं हायर लोज आपण याला म्हणत असतो हायर लोज आणि हायर राईज मग हा ट्रेंड केव्हा चेंज होत असतो जेव्हा निफ्टी निफ्टी जेव्हा सोळा हजार सातशे पन्नासच्या च्या या ठिकाणी ब्रेक करेल तेव्हा निफ्टीचा ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो या ठिकाणी चेंज होऊ शकतो म्हणजे विकली टाईम फ्रेममध्ये विकली टाईम मध्ये निफ्टीचा ट्रेंड हा चेंज होऊ शकतो डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू शकतो तसं पण निफ्टी डाऊन मध्येच आहे ठीक आहे शॉर्ट टाईममध्ये जर आपण बघितलं तरी पण निफ्टी विकच आहे निफ्टी कंटिन्युअस खाली येते आता हा एक महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी बनतोय सोळा हजार सातशे पन्नास चा आपण या ठिकाणी फक्त एक अनुमान लावू शकतो की ट्रेंडचा चा रिव्हर्सल होणार प्राइस अप साइडला जाणार म्हणजे विकली कॅन्डल अशी या ठिकाणी जर क्लोज झाली तर निफ्टीमध्ये मोठा फॉल पण येऊ शकतो निफ्टीमध्ये आपल्याला सोळा हजार पाचशे आणि सोळा हजाराच्या लेवल पण बघायला ले मिळू शकतात निफ्टी या ठिकाणी जास्त विक होऊ शकते तुम्हाला बद्दल पण चांगली माहिती असली पाहिजे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो प्राइसचा बिहेव जर तुम्हाला समजायचा असेल तर वरती तुम्ही जास्तीत जास्त भर द्या आता या ठिकाणी पण बघा मी तुम्हाला म्हटलेलो होतो सपोर्ट लेवलला जेव्हा अशी कॅन्डल बनत असते हॅमर कॅन्डल तिचा हायब्रेक झाला तर आपण या ठिकाणी कॉल साईडला जाऊ शकतो हे तर बिग टाइम फ्रेमचं झालं ठीक आहे पण ट्रेंड ओव्हरऑल तुम्हाला बघायचा असतो आता या ठिकाणी तीनच कॅन्डल बनलेल्या पण जो ओव्हर ऑल ट्रेंड असतो डाऊन ट्रेंड असतो आणि डाऊन मध्ये जेव्हा असं कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन होत असतं त्या ठिकाणी प्रॉब्लेबिलिटी जास्त असते ट्रेंड हा चेंज होऊ शकतो एक दोन कॅन्डल बघून आपण या ठिकाणी अनुमान लावू शकत नाही आता या ठिकाणी बघा प्राइस कंटिन्यू खाली आली आणि सपोर्टला जवळजवळ एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पण या ठिकाणी बनलेला आहे तुम्ही जर कॅन्डलस्टिकचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी का स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्नचं फॉर्मेशन झालेलं आहे त्याला आपण म्हणत असतो स्पिनिंग टॉप स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्नचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे मग तुम्हाला वाटत असेल की टॉप हा शब्द आलेला आहे म्हणजे कॅन्डल रेजिस्टन्सला बनणार असं नसतं ही कॅन्डल सपोर्टला पण बनत असते अशा कॅन्डलचं फॉर्मेशन जे असतं ते सपोर्टला पण होत असतं बुलिश कॅन्डल या ठिकाणी जर बनली तर ट्रेंड हा चेंज होऊ शकतो असं इंडिकेशन आपल्याला ही कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी देत असते आपण तिला म्हणत असतो स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तर असे कॅन्डलस्टिक पॅटर्न पण तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता निफ्टीमध्ये कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार कोणते रेजिस्टन्स असणार ते आपण आता या ठिकाणी बघूया तर निफ्टीमध्ये पहिला रेजिस्टन्स जो असणार महत्त्वाचा तो म्हणजे सतरा हजार दोनशेची लेवल हा पहिला महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स आपण जर बघितला तर ती लेवल म्हणजे सतरा हजार चारशेची लेवर या कॅन्डलचा आहे जर आपण बघितला तर तो निघून येतोय सतरा हजार दोनशेचा आणि दुसरा रेजिस्टन्स आपण बघितला तर ही लेवल असणार आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी या कॅन्डलचा लो होता त्यानंतर या कॅन्डलचा ओपनिंग होती या कॅन्डलची ओपनिंग होती आणि ह्या कॅन्डलची क्लोजिंग होती तर ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम या ठिकाणी करू शकते हा पहिला बनणार रेजिस्टन्स त्यानंतर हा बनणार दुसरा रेजिस्टन्स आणि तिसरा रेजिस्टन्स आपण जर बघितला तर ती लेवल म्हणजे जवळजवळ सतरा हजार आठशेची ही लेवल पण महत्वाचा रेजिस्टन्स या ठिकाणी निघून येत आहे तर निट्टीमध्ये पहिला महत्वाचा रेजिस्टन्स जो असणार तो म्हणजे सतरा हजार दोनशेचा त्यानंतर दुसरा म्हणजे सतरा हजार चारशेचा आणि तिसरा म्हणजे सतरा हजार आठशेचा तर हे महत्वाचे रेजिस्टन्स निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे आणि महत्वाचे सपोर्ट कोणते असणार आणि पहिला महत्वाचा सपोर्ट कोणता असणार ती लेवल म्हणजे सोळा हजार ची हा पहिला महत्वाचा सपोर्ट मध्ये असणार आहे त्यानंतर दुसरा सपोर्ट जर आपण बघितला तर तो निघून येत आहे सोळा हजार चारशे पन्नासचा आणि तिसरा सपोर्ट जर आपण बघितला तर तो निघून येतोय सोळा हजार दोनशे पन्नास चा हे महत्वाचे सपोर्ट निफ्टीमध्ये या ठिकाणी निघून येत आहे तर हे महत्वाचे सपोर्ट निफ्टीमध्ये या ठिकाणी निघून येत आहे पहिलं म्हणजे सोळा हजार आठशे ची लेव्हल त्यानंतर सोळा हजार चारशे पन्नास ची लेव्हल आणि तिसरा सपोर्ट म्हणजे सोळा हजार दोनशे पन्नासचे लेवल तर हे महत्त्वाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे आहेत निफ्टीमध्ये या ठिकाणी निवून येत आहे हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असणार ते शॉर्ट मध्ये असणार शॉर्ट मध्ये आणि लॉंग टाईम फ्रेमचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टीमध्ये सपोर्ट जो असणार महत्त्वाचा ती लेवल म्हणजे पंधरा हजार दोनशेची लेवल ही नंतरचा सपोर्ट असणार आहे म्हणजे हा पहिला सपोर्ट झाला सोळा हजार आठशेचा आणि त्यानंतर हा दुसरा सपोर्ट झाला पंधरा हजार दोनशेचा हे मी तुम्हाला लॉंग फ्रेम मध्ये सांगतोय लॉंग टाइम फ्रेम शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी सांगितलेलं आहे तर एक वेळेला आपण डेली टाइम मध्ये पण चार्ट बघूया तुम्हाला प्राइसचं स्ट्रक्चर पण त्या ठिकाणी लक्षात येईल तर मी निफ्टीचा डेली टाइम मध्ये पण चार्ट या ठिकाणी ओपन केलेला आहे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी पण प्राइस लो राईजचं फॉर्मेशन तयार करते या ठिकाणी जे फॉर्मेशन होतंय ते लो राईटचं होतंय प्राईज कंटिन्यूअस या ठिकाणी खाली येते कोणताही प्राइसचा रिव्हर्सल नाहीये प्राईजचा रिव्हर्सल कसा होत असतो आता या ठिकाणी बघा प्राईज कंटिन्यू खाली आलेली होती प्राईजने या जागेवरती सपोर्ट घेतलेला होता प्राईजने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला होता सोळा वरती मग या ठिकाणी एक रिव्हर्सल पॅटर्न तयार झालेला होता त्यावरून आपण म्हणत असतो की आता निमतीचा ट्रेंड हा चेंज होऊ शकतो आप ट्रेंड या ठिकाणी चालू होऊ शकतो तर तशाच प्रकारचा ट्रेंडचा रिव्हर्सल या ठिकाणी होऊ पण शकतो म्हणजे प्राईज या ठिकाणी कंटिन्युअस खाली येते लो राईजचं फॉर्मेशन तयार करते तर या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतलेला आहे एक पुलबॅक दिला आता प्राईज पुन्हा खाली पण येते जर या ठिकाणावरून निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारची बाइंग झाली या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो निफ्टी कंटिन्यूस या ठिकाणी अपसाईडला जाऊ शकते तर या ठिकाणी मग असा रिव्हर्सल पॅटर्न तयार होऊ शकतो तर असा रिव्हर्सल पॅटर्न पण तुम्हाला या ठिकाणी समजला पाहिजे पण निफ्टीमध्ये पुन्हा जर सेलिंग झाली तर पुन्हा निफ्टी कंटिन्यू डाऊन ला जाऊ शकते म्हणजे या ठिकाणी काय होणार हा जो स्विंग बनलेला आहे या स्विंग लोला जर निफ्टीने ब्रेक केलं तर निफ्टीमध्ये पुन्हा मोठा फॉल या ठिकाणी येऊ शकतो निफ्टीने सोळा हजार सातशे पन्नासच्या लेव्हलला या ठिकाणी ब्रेक केलं तर निफ्टीमध्ये पुन्हा मोठा फॉल येणार निफ्टी सोळा हजार पर्यंत पण या ठिकाणी जाणार सोळा हजार पाचशे त्यानंतर सोळा हजार दोनशे पन्नास आणि त्यानंतर सोळा हजार या लेवल पण आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतात आणि गॅप पण असतात मार्केटमध्ये काही पेंडिंग गॅप पण असतात तर ते गॅप पण फिल होत असतात तर डेली टाइम फ्रेममध्ये एक गॅप पण या ठिकाणी पेंडिंग आहे तुम्हाला लक्षात येईल तर काही वेळेला हा गॅप पण या ठिकाणी फिल होऊ शकतो आता ती लेवल कुठपर्यंत असणार ते सांगतो मी तुम्हाला तर तो गॅप कुठपर्यंत आहे तर तो आहे सोळा हजार तीनशे पन्नासपर्यंत ही लेवल जर बघितली आपण तर ते निघून येते जवळजवळ सोळा हजार तीनशे पन्नास काही वेळेला असं पण होऊ शकतं निफ्टी डाऊन साइड ये ला येणार या गॅपला फिल करणार पुन्हा अपसाइडला जाणार कारण की हे गॅप फिल होत असतात आता हा गॅप जर आपण बघितला तर तो होता दोन हजार बावीस चा जवळजवळ जुलै महिन्यातील हा गॅप होता पण कालांतराने मार्केट हे गॅप पण फिल करत असते ठीक आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर तुम्ही असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ते फाइंड आउट करायचे असतात ट्रेंड ला ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो तर आपण मंथली टाइम फ्रेममध्ये पण निफ्टीचा चार्ट बघूया त्या ठिकाणी पण बघूया प्राईजचा स्ट्रक्चर कसा आहे या महिन्याची पण कॅन्डल आपण जर बघितली निगेटिव्ह बनते कंटिन्यू चार निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनलेले आहेत आणि त्या आपण मंथली टाइम मध्ये मंथली मध्ये बेरीश कॅन्डल या ठिकाणी बनलेले आहेत एक रिव्हर्सल तर या ठिकाणी बनू शकतो म्हणजे प्राईस या ठिकाणी कंटिन्यू खाली येते तर एक रिव्हर्सल या ठिकाणी बनायला पाहिजे कारण की मागे पण तुम्ही चार्टवरती बघा जेव्हा आपण तीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं जेव्हा आपण तीन रेड कॅन्डल बनल्या एक बुलिश कॅन्डल बनली चा रिव्हर्सल झाला आता या ठिकाणी असं होऊ शकतं या महिन्याची पण निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनू शकते आणि येणाऱ्या मध्ये एक बुलिश कॅन्डलचं पण फॉर्मेशन या ठिकाणी होऊ शकतं एक चा बिहेव असतो प्राईस कधी कंटिन्युअस खाली येणार नाही एक बाउन्स देणार नंतर खाली जाणार या ठिकाणी बुलिश कॅन्डल बनू शकते बुलिश कॅन्डल बनल्यानंतर पुन्हा निफ्टीमध्ये सेलिंग होऊ शकते निफ्टी पुन्हा खाली पण येऊ शकते असा पण चा बिहेव या ठिकाणी होऊ शकतो मंथली टाइम फ्रेम मध्ये पण आपण जर बघितलं निफ्टी वीक आहे चार निगेटिव्ह कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे निफ्टी एकदम सपोर्ट लेवलला आहे तर या ठिकाणी निफ्टीमध्ये चांगली बाइंग पण होऊ शकते निफ्टीमध्ये चांगला रिव्हर्सल पण या ठिकाणी येऊ शकतो पण आपण ताबडतोब रिव्हर्सलचा ट्रेड हा बनवायचा नसतो आपण त्या ठिकाणी ट्रेड शकतो आपण ट्रेनला फॉलो करायचं असतं मध्ये ट्रेन कोणता चालू आहे डाऊन ट्रेन चालू आहे मग आपण डाउन नुसारच ट्रेड घ्यायचा असतो कारण की मार्केटमध्ये एक पुलबॅक येणार पुलबॅक आला की पुन्हा निफ्टीमध्ये सेलिंग होणार निफ्टीमध्ये सेलिंग ही कंटिन्यू होऊ शकते जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न काही बघायला मिळत नाही तोपर्यंत ट्रेंड हा चेंज होणार नाही आपण डाउन मध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि मागच्या वीक मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये एक बेरिश पॅटर्न या ठिकाणी तयार होऊ शकतो त्याला आपण म्हणत असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न अशा प्रकारचा आता विकली टाइम फ्रेम मध्ये बघा निफ्टी आप साईडला गेली या ठिकाणावरून एक पुल बॅक आला तर या ठिकाणी एक शोल्डर बनलेले होते निफ्टी पुन्हा आप साईडला गेली या ठिकाणी एक हाय बनवला हे बनले होते हेड या पॅटर्नचे हेड बनले निपटी पुन्हा कंटिन्यूअस खाली आली आता या सपोर्ट लेवलला आहे म्हणजे म्हणजे ही असते नेकलाईन या पॅटर्नची असते ही नेकलाईन आपण म्हणत असतो इला नेक लाईन तर या ठिकाणावरून जर निफ्टीमध्ये चांगली बाईंग आली निफ्टी पुन्हा अठरा हजाराच्या लेवल पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते अठरा हजार किंवा अठरा हजार दोनशे पर्यंत पण जाऊ शकते पुन्हा मध्ये सेलिंग होणार निफ्टी पुन्हा खाली येणार तर असा हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी तयार होऊ शकतो मग एक का असतो एक बियरिश रिव्हर्सल पॅटर्न असतो हा असतो बिरिश रिव्हर्सल पॅटर्न हा असतो एक बिरिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे निफ्टीचा ट्रेंड या ठिकाणावरून आता चेंज होऊ शकतं असं इंडिकेशन आपल्याला पॅटर्न या ठिकाणी देत असतो तर निफ्टीमध्ये तुम्हाला आता महत्त्वाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट समजलेले असतील आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला तुम्ही जर कॉमेंट केले तर मला पण मोटिवेशन मिळत असते त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट पण करत चला चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद